नमस्कार, बीकेबी मराठी न्यूज मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. शिंदे फडणवीस सरकारसाठी आजचा दिवस कसोटीचा, आज होणार बहुमत चाचणी. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आणि आमदारांची बोलावली बैठक. बंडखोरी केलेले आमदार स्वगृही परत येण्याची शक्यता केली व्यक्त. आणि अंबाझरी तलाव येथे बुडून दोन तरुणांचा मृत्यू. दोन्ही मृतदेह मेयो इस्पितळ येथे पोस्टमॉर्टमसाठी पाठवून पोलिसांनी केली आकस्मिक मृत्यूची नोंद. घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. आज शिंदे फडणवीस सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करायचंय. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय मिळवलाय, पण आज त्यांची खरी कसोटी लागणार आहे. आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरू होणार आहे. आवाजी मतदारानं बहुमत चाचणी होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची आज परीक्षा आहे. आज सकाळी विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. दरम्यान शिवसेनेला दोन मोठे धक्के बसले असून शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे तर पक्षप्रतोदपदी त्यांच्या गटाच्या भरत गोगावले यांची निवड कायम ठेवण्यात आली आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबतच 50 आमदारांना घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यांनी मुख्यमंत्रीपदाची तर भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांना बहुमत चाचणीला समोर जावं लागणार आहे. दरम्यान झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली असून एकनाथ शिंदे यांनी पहिली लढाई तर जिंकली. आता होणाऱ्या बहुमत चाचणीच्या वेळी त्यांची खरी परीक्षा आहे. रविवारी दुपारी नर्सिंग टॉकी स्थित घाटे हॉटेलमध्ये एका वेटरचा करंट लागून मृत्यू झाला. प्रथमदर्शी मृतक हा अल्पवयीन असल्याची माहिती पुढे आली आहे. काल दुपारी 4 वाजता घाटे दुग्ध मंदिर येथे एका अल्पवयीन वेटरचा करंट लागून मृत्यू झाला. घटनेच्या वेळी किचनमध्ये इलेक्ट्रिक फिटिंगचे काम सुरू होते. त्यावेळी किचन काउंटरला करंट आल्यामुळे मृतक रोहन ठाकरे या वेटरचा मृत्यू झाला. त्याला तत्काळ 7 स्टार हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृतकाला मोबदला मिळावा या मागणीसाठी अनेक लोकांतर्फे हॉटेल मालकाला मागणी करण्यात आली आहे. एकंदरीत अल्पवयीन मुलांना धोक्याच्या ठिकाणी काम करण्यास कशी परवानगी दिली जाते हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे. राज्यात नाट्यमय सत्तांतर झाल्यानंतर खरी शिवसेना कुठली, उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची, यावरून राज्यभर राजकीय चर्चांना उधाण आले होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप जारी करून बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान केले. यावरून सुद्धा त्यांच्यावर कुठली कारवाई होणार यावर चर्चा रंगली असताना आता विधानमंडळ सचिवांनी शिवसेनेचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदे तर प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती करत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाला मोठा धक्का दिलाय. तसे पत्र त्यांनी एकनाथ शिंदे व भरत गोगावले यांना दिले आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाळी केल्यानंतर 22 जून रोजी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आमदार अजय चौधरी यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. तसे पत्र त्यांनी विधिमंडळ सचिवांना दिले होते. यावरून बऱ्याच दिवसांपासून राजकीय खलबत रंगली होती. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे त्यांचा गट अनधिकृत असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा गट अधिकृत असल्याची चर्चाही रंगली होती. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाकडे 2/3 जास्त आमदार असल्याकारणाने आमचे आमदार हे अधिकृत गटाचे आमदार आहेत असे एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर हे वारंवार सांगत आले आहेत. अखेर काल विधिमंडळ सचिवांकडून पत्र जाहीर करण्यात आले असून यामध्ये शिवसेनेकडून गटनेतेपदी निवड करण्यात आलेले आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. शिवसेनेचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती कायम करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुख्य प्रतोद म्हणून आमदार सुनील प्रभू यांची केलेली नियुक्ती रद्द करून त्याऐवजी आमदार भरत गोगावले यांची मुख्य प्रतोदपदी करण्यात आलेली नियुक्ती कायम ठेवण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारला सत्तेपासून खाली खेचून राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिंदे यांचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र हे सरकार
सहा महिन्यांमध्ये कोसळले, त्यामुळे सर्व आमदार आणि नेत्यांनी मध्यवर्ती निवडणुकीच्या तयारीला लागा अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आणि आमदारांना दिल्या आहेत. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आणि आमदारांची यशवंत चव्हाण सेंटर येथे सायंकाळी बैठक बोलावली होती. या बैठकीतून त्यांनी आपल्या नेत्यांना आणि आमदारांना या सूचना दिल्या आहेत. वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. कर्नाटकच्या सिनी शेट्टीनं मिस इंडिया 2022 किताब आपल्या नावे केलाय. देशाला यंदाच्या वर्षीची मिस इंडिया मिळालीय. 3 जुलै रोजी मुंबईत पार पडलेल्या मिस इंडिया 2022 अंतिम फेरीत 31 फायनलिस्टवर मात देत सिनीनं मिस इंडिया 2022 मुकुट आपल्या नावे केलाय. अंतिम फेरीत राजस्थानची रुबल शेखावत फर्स्ट रनरअप, तर उत्तर प्रदेशची शिनाता चौहान दुसरी रनरअप ठरली. मिस इंडियाच्या ग्रँड फिनालेमध्ये तिघीही खूप सुंदर दिसत होत्या. यंदा मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेक्शन सेंटरमध्ये मिस इंडिया 2022 अंतिम फेरी पार पडली. या कार्यक्रमात सर्व स्पर्धकांनी त्यांच्या सौंदर्यानं आणि आपल्या शैलीनं लोकांची मनं जिंकली. पण या शर्यतीत आघाडीवर होती सिनी शेट्टी, जिला यावर्षीची मिस इंडिया म्हणून घोषित करण्यात आलं. दरवेळेप्रमाणे यंदाही मिस इंडिया स्पर्धा अतिशय चुरशीची आणि मजेदार होती. स्पर्धा इतकी चुरशीची होती की 6 परीक्षकांच्या पॅनलनं स्पर्धकांचे सर्व पैलू लक्षात घेऊन विजेतीची निवड केली. यावेळी परीक्षकांच्या पॅनलमध्ये मलायका अरोरा, नेहा धुपिया, दिनो मोरिया, राहुल खन्ना, रोहित गांधी आणि शामक डाबर यांचा समावेश होता. याशिवाय अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. क्रिती सॅननपासून ते इतर अनेक अभिनेत्रींनी रेड कार्पेटवर आपली जादू पसरवली. मिस इंडिया 2022 ग्रँड फिनालेमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती, ज्यामध्ये नेहा धुपिया, क्रिती सॅनन, मलायका अरोरा, मनीष पॉल, राजकुमार राव, डिनो मोरिया, मिथाली राज यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. ग्रँड फिनालेमध्ये क्रिती सॅननं आपल्या परफॉर्मन्सनं सर्वांची मनं जिंकली. या इव्हेंटमधील एक वैशिष्ट्य म्हणजे नेहा धुपियाला यंदा मिस इंडियाचा किताब पटकावून 20 वर्षे पूर्ण झाली असून त्यांचं सेलिब्रेशनही करण्यात आलं. प्रेयसीसोबत लॉजमध्ये थांबलेल्या 25 वर्षीय तरुणाचा स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्यांच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर शहरातील घटना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजय परतेकी असे मृत तरुणाचे नाव असून काल संध्याकाळी तो सावनेर शहरातील केशव लॉजमध्ये आपल्या प्रेयसीसोबत आला होता.
दोघेही आत गेल्यानंतर थोड्या वेळाने अजय आपल्या रूममध्ये बेशुद्धावस्थेत आढळला. प्रेसीने त्याच्या मित्रांना बोलावले. त्यांनी पोलिसांना सूचना दिली. मृत अजयच्या खिशातून स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्यांचा साठा मिळाला असून त्याच्या अतिसेवनामुळेच त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. अंबाझरी तलाव येथे फिरायला आलेल्या दोन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झालाय. मिहिर शरद उके इंदुर मायानगर चंद्रशेखर किशोर वाघमारी लष्करी बाग अशी मृत तरुणांची नावे आहेत. व्हीकेबीला मिळालेल्या माहितीनुसार मिहिर चंद्रशेखर अक्षय प्रभाकर मेश्राम बंटी यांनी अंबाझरी तलाव परिसरात फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला. हे चारही वर्गमित्र आहेत. दुपारी ते टू व्हीलरने अंबाझरी तलाव येथे फिरायला आले. तलाव परिसरात पर्यटकांची चांगलीच गर्दी होती. मिहिर व चंद्रशेखर यांना पाण्यात उतरण्याचा मोह चढला. दोघेही एकमेकांचा आसरा घेत पायऱ्यांनी तलावाच्या काठावर गेलेत. मात्र अक्षय व बंटी पायऱ्यावरच उभे होते. मिहिर हा समोर होता. त्याचा तोल गेला आणि पाण्यात बुडाला. मिहिरला वाचवण्यासाठी चंद्रशेखरने पाण्यात उडी घेतली. विशेष म्हणजे दोघांनाही पोहता येत नव्हते. मित्र पाण्यात बुडत असल्याचे बघून अक्षय व बंटीने आरडाओरट केली. दोघांना वाचवण्यासाठी उपस्थित पर्यटकांनी धावाधाव केली. कुणीतरी घटनेची माहिती पोलिसांना दिली. अंबाझरी पोलीस घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या मदतीने दुपारी 2 वाजताच्या सुमारास दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढले. पोलिसांनी घटनेची माहिती कुटुंबियांना दिली. घटनास्थळी परिजन पोहोचताच मुलांचे मृतदेह पाहून हंबरडा फोडला. अंबाझरी पोलिसांनी दोन्ही मृतदेह मेओ इस्पितळ येथे पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. बीडच्या केज पोलीस ठाण्यापासून अवघ्या 200 मीटरवर असणाऱ्या मोबाईल शॉपीच्या दुकानास भगदाड पाडून चोरट्यांनी मोबाईल हेडफोन पॉवर बँक अशा ॲक्सेसरीज लंपास केल्यात. तर दुपारी तिजोरी उघडली नसल्याने इतर लाखोंचे मोबाईल चोरट्यांना पळवता आले नाही. दरम्यान ही सर्व घटना CCTV मध्ये कैद झाली असून पोलीस ठाण्याजवळ चोरी करून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. घटनास्थळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले असून चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहे. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात गेल्या 2.5 वर्षात फार काही मोठी कामं झाली नाहीत. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. आता नवीन विकासाची वाटचाल होणार आहे. महाविकास आघाडी सरकारने OBCंचे आरक्षण घालवलं होतं. आता आशा आहे की लवकरच OBCंचे आरक्षण महाराष्ट्रात लागू होईल आणि जनतेला खरा न्याय मिळेल. गेल्या 2.5 वर्षाच्या कार्यकालामध्ये महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात होतं. परंतु आपण पाहतो या 2.5 वर्षाच्या कार्यकालामध्ये फार काही मोठी कामं झाली नाही. म्हणजे जे 2014 ते 2019 भारतीय जनता पक्षाच्या कार्यकालामध्ये झाले बस तेच कामं यांनी उद्घाटन करण्याचं काम केलं. आज भारतीय जनता पक्ष आणि एकनाथजी शिंदे यांचा गट एकत्रित आले. एकनाथजी शिंदे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. उपमुख्यमंत्री भारतीय जनता पक्षातर्फे देवेंद्रजी फडणवीस झाले. आणि नवीन विकासाची वाटचाल नवीन महाराष्ट्र उभा करण्याचं काम या दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. जो निधी परत गेला तो निधी आम्ही पुन्हा वापस आणू आणि नवीन विकासाच्या दृष्टीनं वाटचाल चालवी. त्याहीपेक्षा जे OBCचं आरक्षण केलं होतं महाविकास आघाडीनं OBCचं आरक्षण घालवलं होतं ते OBCचं आरक्षण मिळावं म्हणून कालच देवेंद्रजी फडणवीस यांनी मीटिंग घेतली. आणि आम्हाला आशा आहे आता की लगेच लवकरच OBCचं आरक्षण महाराष्ट्रात लागू होईल आणि जनतेला खऱ्या दृष्टीनं न्याय मिळेल. आज आपण पाहतो की गेल्याच काल फक्त मंत्रिमंडळाची शपथ झाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची. लगेच देवेंद्रजीनं मंत्रालयात जाऊन OBCचा एक मीटिंग घेतली आणि OBCला कसा न्याय मिळेल या दृष्टीने प्रयत्न करत आहे. नवीन वाटचाल विकासाच्या दृष्टीनं दोघी निर्णय घेईल असं मला वाटतं. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.